नांदेड तालुक्यातील मौजे दहेगाव रंगारी येथे स्वच्छतागृह अनुदानात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांच्यावर करण्यात आलाय. त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज जिल्हा परिषदेसमोर ललित कुमार सुरासे यांनी उपोषण सुरू केलंय. माजी खासदार उत्तमसे पवार यांनी आज उपोषण स्थळी भेट देत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्यात. कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी या ठिकाणी ग्रामपंचायत अंतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालय अनुदान वाटप प्रकरणात 9 लाखांचा गैरव्यवहार झाला आहे. तक्रार झाल्यानंतर गटविकास अधिकारी यांनी केलेल्या चौकशीत ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच दोषी आढळून आलेत. परंतु गेल्या 8 महिन्यात सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी ललित कुमार सुरासे यांनी केली आहे. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणाची जिल्हा परिषद प्रशासनानं कोणतीच दखल घेतली नाही आणि माजी खासदार उत्तमसे पवार यांनी आज या उपोषणकर्त्याची भेट घेऊन त्याच्या मागण्या जाणून घेतल्यात. तसेच याची जिल्हा परिषदेनं त्वरित दखल घ्यावी असं मत त्यांनी व्यक्त केलंय. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देवगाव रंगारी येथे ग्रामसेवक आणि सरपंच यांनी जनतेचे पैसे ठेकेदार लोकांना वाटप केले आहे आणि या संबंधीची तक्रार होऊन देखील 11 महिन्याचा कालावधी उलटला असून आजपर्यंत या दोषी अधिकाऱ्यांवर व सरपंचवर कुठल्याही स्वरूपाची दंडात्मक कारवाई झाली नाही आणि ती कारवाई व्हावी यासाठी 15 तारखेपासून हे उपोषण सुरू करण्यात आलं असून आजचा 5वा दिवस असून देखील अद्यापपर्यंत प्रशासनानं कुठलीही ठोस कारवाई या दोषी अधिकाऱ्या